मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी विषय केले घटक आहे बंदिस्त व खुल्या कोणत्या. बंदिस्त व खुल्या कोणत्या हे आपण आज या घटकामध्ये किंवा या पाठामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. बंदिस्त व खुल्या कोणत्या म्हणजे काय, बंदिस्त व खुल्या कोणत्या म्हणजे काय. आता तुम्हाला जे माझ्या पाठामध्ये तुम्हाला आकृती दाखवलेली आहे, एक चित्र दाखवते, ते कसं आहे पहा आणि तुम्ही त्याचे उत्तर सांगा की ही आकृती बंदिस्त आहे की खुले आहे. ही आकृती बंदिस्त आहे की खुले आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुम्हाला जी आकृती दाखवलेली आहे ती जी आकृती आहे ती आकृती कशी आहे रे, मोठ्याने सांगा भाऊ, कशी आहे? बंदिस्त. चला तर ही आकृती बंदिस्त आहे. या आकृती कशी आहे? बंदिस्त आहे. हे चित्र कसं आहे? बंदिस्त आहे. आता आपण पुढची आकृती पाहू किंवा पुढचं चित्र पाहू. चला तर बघू पुढचं चित्र आपण. विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती कशी आहे किंवा हे चित्र कसं आहे सांगा भाऊ. चला आणि आता जी माझ्या मागे तुम्हाला आकृती दिसते, आता जी माझ्या मागे तुम्हाला आकृती दिसते ती आकृती कशी आहे रे? खुली आहे. कशी आहे? बरोबर आहे. हे चित्र खुलं आहे. हे चित्र कसं आहे? खुलं आहे. म्हणजे लक्षात ठेवा की ज्या आकृतीला किंवा ज्या चित्राला तुम्हाला आत जायला वाट नसते किंवा एखादा रस्ता नसतो ती आकृती बंदिस्त आकृती असते. त्या आकृती कशी असते? बंदिस्त. आणि जिला वाट आहे, ज्या आकृतीला वाट आहे त्या आकृतीला आपण कसली आकृती म्हणतो? खुली आकृती म्हणतो. कसली आकृती म्हणतो? खुली आकृती. आकृत्याचं आपण आता काय शिकायचंय पहा. बंदिस्त आकृत्यांचं एक दुसरं उदाहरण शिकायचं आहे आणि ते म्हणजे आपण आपल्या वर्गात पाहू. आपण काय करूया? वर्गात पाहूया. कसं बघायचं? चल स्वामी, दरवाजा बंद कर बघा. तर तुम्ही पाहिलं तर आता हा दरवाजा उघडा आहे. आता स्वामीनं हा दरवाजा बंद केला. स्वामीनं हा दरवाजा आता आपल्या वर्गाचा काय केला? बंद केला. म्हणजे आपण काय झालो रे? बंदिस्त झालो. आपण काय झालो? आपल्याला बाहेर जायला वाट आहे का? नाही. म्हणजे जो आपला वर्ग आहे, कोणत्या आकाराचा वर्ग आहे रे आपला? मोठ्याने सांगा. म्हणजे चौकोनी आकाराचा वर्ग आहे आणि तो आता काय झाला? बंद झाला. बरोबर आहे का? म्हणजे आपल्याला जायला वाट नाही. आता स्वामी दरवाजा उघड बघा. आता हा वर्ग उघडला गेला. बरोबर आहे का? म्हणजे आता आपल्याला जायला काय झाली? आता वर्ग बंदिस्त आहे का रे? मग कसा आहे? मोठ्याने बोला. खुला. कसा आहे? खुला आहे. या तर बघा, इथे तुम्हाला आकृती काढून दाखवतो. साधी आकृती आहे, एकदम सोपी आहे. तुम्ही जर पाहिलं तर हा आम्ही चौकोन काढला आहे. हा काय आहे? चौकोन आहे. पण हा चौकोन तुम्हाला चारही बाजूने जर पाहिला किंवा मध्ये पाहिला तर याला वाट नाही. याला काय नाही? वाट नाही. म्हणून आपण कसली आकृती म्हणणार आहे? तर बंदिस्त आकृती म्हणणार. कसली आकृती म्हणणार आहे? बंदिस्त. म्हणजे ही आकृती बंद आहे. या चौकोनामध्ये मी काय करतो पहा. हा चौकोन काढलेला आहे पण हा चौकोन थोडासा मी आरबा ठेवला, पूर्ण केला नाही. या ठिकाणी वाट ठेवली. या ठिकाणी काय आहे? वाट आहे. म्हणजे तुम्ही आता इथून आत जाऊ शकता. तुम्ही आता इथून आत जाऊ शकता. म्हणून या कृतीला किंवा या चौकोनाकृतीला काय म्हणतात? खुली. खुली आकृती. कसली आकृती आहे? खुली आकृती. बंदिस्त आहे, ही खुली आहे. अशा पद्धतीनं आकृत्यांचं आपण निरीक्षण करायचं आहे. म्हणजे मी काय सांगतोय, ज्या आकृतीला वाट आहे, रस्ता आहे ती आकृती, ज्या आकृतीला मार्ग आहे ती आकृती कशी आहे? खुली आहे. आणि जिला वाट नाही ती बंदिस्त आहे. अजून पुढची आकृती आपण पाहू. उदाहरण दाखल तुम्हाला जर पाहायचं असेल तर दुसरी आकृती पाहू. ही आकृती पहा कशी आहे. समजा आता मी या ठिकाणी तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे की चित्रकला काढताना दुसरं चित्र काढ. म्हणजे तुम्ही पहा,
ही आकृती मी काढलेली आहे, ही आकृती तुम्हाला दिसेल पाहायची आहे पण बंदिस्त नाही, ही आकृती कशी आहे बंदिस्त आहे। त्याच्या पुढची आपण आकृती बघू, या ठिकाणी देखील आकृती पाहिलं तर बंदिस्त नाही। आपण याच्या पुढच्या आपल्याला आकृती पाहू, ही आकृती पाहिली तुम्ही बंदिस्त आहे, म्हणजे ह्या आकृत्यांना कुठेही जायला तुम्हाला वाट नाही। आता याच्या पुढच्या आपण सोप्या आकृती पाहू अजून, अशा पद्धतीची जर मी आकृती काढली तर हिला या ठिकाणी जायला वाट आहे, म्हणून आपण काय म्हणतो की हिला खुल्या आकृती म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण खुल्या आकृती, म्हणजे ह्या सर्व आकृत्या बंदिस्त आकृती आहे, त्या आकृती खुली आहे, म्हणजे या आकृतीला आपल्याला जाण्यास मार्ग आहे किंवा एखादी रेष मारण्यास मार्ग आहे, रेश मारू शकतो त्या आकृतीमध्ये आपण जाऊ शकतो, त्या आकृतीला आपण खुल्या आकृती म्हणतात। आता याच्या पुढचे उदाहरण पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे आणि ते म्हणजे पहा या ठिकाणी काय केलेलं आकृती काढलेली आहे, सोपी आकृती आहे तुम्हाला काढून दाखवतो, हा चौकोन आहे, हा काय आहे चौकोन आहे, त्यामध्ये अ नावाचा टिंब आहे, क नावाचा स्टिंब आहे आणि इथं ब नावाचा स्टिंब आहे असे लिहिले, तर आपण हे जोडू शकतो का, तर नाही, यातून जायला आपल्याला वाटच नाही। पण हे दोन बिंदू जोडू शकतोय, हे ब आणि क जोडू शकतोय, पण ब अ क किंवा अ क हा जोडू शकत नाही, कारण इथून जायला वाट नाही, म्हणजे ही काय आहे बंदिस्त आकृती, कसली आकृती आहे बंदिस्त आकृती। आता याचं पुढचे उदाहरण जर आपण घ्यायचं म्हटलं, याच्या पुढचे जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्याला सोपं आहे आणि ते म्हणजे दुसरी आकृती या ठिकाणी आहे, इथं आहे ब बिंदू, इथं आहे ब बिंदू, इथं आहे क बिंदू, इथं आहे क आणि इथं आहे अ, तुम्ही काही नाव घेऊ शकता लक्षात घ्या, असं काय कुठलं नाव पाहिजे असेल। आता हे बिंदू तुम्हाला जोडता येत, एक रेष मारून जोडता येतात, कारण या आकृती बंदिस्त नाही, या आकृती कशी नाही बंदिस्त नाही, म्हणजे आपल्याला ज्या आकृतीत जायला मार्ग आहे ते लक्षात येईल, ज्या आकृतीला जाण्यासाठी मार्ग आहे त्या आकृती बंदिस्त नाही, ज्या आकृतीत मार्ग नसतो त्या आकृती बंदिस्त आहे। पुढच्या आकृत्या घ्या, आपण पुढच्या आकृत्या घेऊ, भरपूर आकृती आहे, अशा प्रकारचे आपण भरपूर आकृत्या काढू शकतो, त्या सर्व आकृत्या काय आहेत बंदिस्त आकृती आहेत, काय आहेत बंदिस्त आहेत, तुम्हाला कशी आकृती काढत नाही त्या आकृती बंदिस्त आहे, या आकृतीला जाण्यासाठी मार्ग नाही, दुसऱ्या आकृतीला सोडू शकतो, ही देखील आकृती बंदिस्त आहे, हिला जाण्यासाठी मार्ग नाही, म्हणजे अशा आकृत्या काय तर बंदिस्त आकृती आहे। आता खुल्या आकृती कोणती, खुल्या आकृती कोणती तर पहा, ही खुल्या आकृती आहे, ही आकृती खुले, ही आकृती खुले आहे, अजून आपण पुढच्या आकृत्या घेऊ शकतो लक्षात ठेवा, यामध्ये ही आकृती खुली आहे, तिने वाट आहे, अशा पद्धतीने बंदिस्त आकृत्या आणि खुल्या आकृत्या, बंदिस्त आकृत्या आणि खुल्या आकृत्या एकाच लक्षात ठेवायचं वाक्य, की जी आकृती बंद आहे म्हणजे मार्ग नाही जाण्याचा तिला बंदिस्त आकृत्या म्हणतात, आणि जी आकृती खुली आहे
तिला खुल्या पडद्या म्हणतात. म्हणजे ज्यांना वाट आहे, जो तोंड उघडा आहे, त्या पडद्याला आपण खुल्या पडद्या म्हणतो. आज पाठ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.